नगरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सुंदर गोरे यांची मुळा डॅम फाट्यावर सुंदर बाग हे रिसॉर्ट व पर्यटन क्षेत्र असून सध्या या ठिकाणी नागरिकांसाठी 10 ऑक्सिजन बेडसह 50 बेडचे कोविड सेंटर सर्व सुविधांसह शासकीय दरात उपलब्ध करून दिले आहे. इतर वेळेस या निसर्गरम्य ठिकाणी दूरवरून पर्यटक येतात, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पर्यटन बंद झाले आहे. अशा वेळी कोरोना काळात या निसर्गरम्य ठिकाणाचा नागरिकांना कसा फायदा करून देता येईल अशी कल्पना डॉक्टर सुंदर गोरे यांना सुचली व लागलीच त्यांनी या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित रुग्ण निसर्गाच्या सानिध्यात कसे लवकर बरे होतात याबाबत काय माहिती देतात डॉक्टर सुंदर गोरे पाहूयात. नेत्रतज्ञ म्हणून काम करतो नगरला, परंतु इथे सुंदरबाग कृषी पर्यटन आणि रिसॉर्ट ही अहमदनगरच्या जिल्ह्याच्या सेंटर प्लेस आहे. तिथे आमचं पर्यटन आहे आणि रिसॉर्ट आहे. तर ते मी ॲक्च्युली पर्यटनाच्या उद्देशाने सुरू केलं होतं, परंतु मध्यंतरी एक महिन्यापूर्वी माझ्या आईला कोरोना झाला होता आणि कोरोना झाल्यानंतर मग तिला आम्ही ट्रीटमेंट दिली मोबाईल हॉस्पिटलमध्ये. ती ॲडमिट होती, तिचं सॅच्युरेशन तेव्हा 82 होतं बरं का, आणि ते सॅच्युरेशन वाढत नव्हतं. तेव्हा आम्ही जेव्हा डिस्चार्ज झालो तेव्हा मग तिला आम्ही कुठं ठेवायचं, त्याच्यामुळे मग तिला आम्ही सुंदरबागला ठेवलं. इथे 4-5 दिवसातच तिच्या तब्येतीत फरक पडला. 8-10 दिवस इथे होते. 10 दिवसात जेव्हा ती पूर्ण बरी झाली तेव्हा तिचं सॅच्युरेशन पुन्हा 94% पोहोचलं. 98 वय तिचं वय. तर ती ह्या काळातून सुद्धा एकदम छान बरी झाली. त्याच्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा ही सुंदरबाग आहे, सध्या तर बाकी सगळ्या गोष्टी बंद आहे, तर ही आपली प्रॉपर्टी एवढी छान डेव्हलप झालेली आहे, तर हिचा उपयोग समाजासाठी का नको करायला. जेव्हा माझी आई इथं बरी होऊन गेली तेव्हा मला हे लक्षात आलं की इथून आपल्याला हे कोरोनासाठी आपल्याला हे वरदान होऊ शकतं. म्हणून मग इथे यासाठी मी हे सुंदरबाग गुरुवारपासून पब्लिकली ओपन केलेलं आहे. जे लोकांना टेस्ट पॉझिटिव्ह आहे, ज्यांना HRCT स्कोर कमी आहे, सुरुवातीलाच लक्षणं जे दिसत आहेत, त्यांनी इथे यायचं. इथलं विलगीकरण कक्ष आहे. आपल्यामुळे आपण बाधित आहोत, पण आपल्यामुळे बाकी समाजाला व्हायला नको, आपल्या घरच्या लोकांना व्हायला नको, त्यासाठी विलगीकरण महत्वाचं आहे. ते विलगीकरणासाठी ही बेस्ट प्लेस आहे, कारण की इथलं निसर्ग सौंदर्य, इथलं वातावरण, हे बघा इथं तुळशीचा बाग आहे. तुळशीच्या बागेमध्ये ऑक्सिजन खूप भरपूर मिळतो. इथं ओझोन थेरपी म्हणतात त्याला. इथे वडाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, जांभळीची झाडं आहेत, आणि ह्या झाडांमध्ये ऑक्सिजन दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्याच्यामुळे आपल्याला जर ऑक्सिजन सोडलं त्याने तर आपल्याला तो घेणं जास्त चांगलं, कारण इथल्या वातावरणात ऑक्सिजन खूप जास्त आहे बाकीच्या वातावरणापेक्षा. हे झाडाच्या निसर्गात समजून राहिल्यामुळे तुमचा आजार जो आहे तो ऑटोमॅटिक बरा होतो. लोक सांगतात इथे 50% आजार इथे आल्यानंतरच बरा होतो आमचा. तर त्यामुळे या वातावरणात आजार तुमचा आजार तुम्हाला जास्त महत्व वाटत नाही आणि हे त्यांना लवकर बरं होतो आपण. आणि शिवाय इथे एक फिजिशियन आमच्याकडे आहे जो इंटेन्सिविस्ट आहे आणि तो संपूर्ण बघतो. 2 हाऊसमॅन डॉक्टर आहेत, 3-4 नर्सेस ब्रदर्स आहेत, बाकी सर पूर्ण सिस्टीम आम्ही या कामाला आहे. इथं आमच्या इथे आम्ही सर्वांगीण होलिस्टिक अप्रोच ठेवला आहे. जिथे होमिओपॅथी असेल, योगा असेल, निसर्गोपचार असेल, त्यानंतर मग आयुर्वेद असेल, आणि प्लस आमचं मॉडर्न ट्रीटमेंट, हे संपूर्ण कॉम्बिनेशन करून हे केलेलं आहे. इथे वातावरणात सकाळी आम्ही रोज सकाळी 7 ते 7:30 योगा घेतो, प्राणायाम करतो, आणि इथल्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आजार जो आहे 80% आजार तुमचा मानसिक भीती असते, म्हणून तुमचा आजार वाढतो. तसा आजार 20-30% असतो, परंतु आजाराला आपण जास्त डिमांड न देता, जास्त महत्व देताना न देता, आपल्या स्वतःचा पॉवर, इनर पॉवर, तो जास्त महत्वाचा आहे. इथे आध्यात्मिक ॲटिट्यूड पण आहे आमचा. ते परमेश्वर जेव्हा साथ असेल तेव्हा आपल्याला काही होत नाही, करून त्या पेशंटला सर्वांगीण त्याचं स्वास्थ्य लवकर बरं व्हावं. आणि इथे जर पेशंट सिरियस झालाच तर त्यासाठी आम्ही ऑक्सिजन बेडसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. 10 बेड उपलब्ध आहेत. जे पेशंट सिरियस झाले त्या लोकांना इथे सुविधा आहे. आणि इथून लवकर कालचे पेशंटचे रिस्पॉन्स एकदम चांगला होता, लोक लवकर बरे होतात, लवकर जात आहेत. फक्त मला एकच सांगायचं, जर कोरोना विरुद्ध लढायचं असेल तर लवकर जेव्हा तुम्हाला त्रास सुरू झाला किंवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर लवकरात लवकर येऊन तुम्ही स्वतःला विलग करा आणि ह्या नैसर्गिक वातावरणात स्वतःला बरे करून घ्या, एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे आम्ही इथे चार्ज घेतो. ऑक्सिजन बेड सुद्धा इथे 7,500 रुपये, विलगीकरण कक्ष 4,000 रुपये, आणि ज्यांना कॉमन टॉयलेट वापरायचं त्या लोकांसाठी फक्त 2,500 रुपयांमध्ये. आज रेमडेसिवीर इंजेक्शनचं खूप मोठ्या प्रमाणावर लोक वापर करून राहिले आहे. एक डॉक्टर म्हणून मी लोकांना, आणि खास करून जे लोक डॉक्टर्सला जाऊन सांगताय की आम्हाला रेमडेसिवीर लिहून द्या, त्यांना मी हे सांगू इच्छिते की आज आपल्याकडे हे जे रेमडेसिवीर इंजेक्शन जे भरमसाठ
आपण गोळा करतोय, लावतोय, वापरतोय या रेमडेसिवीरचे खूप सारे दुष्परिणाम आहेत. आणि हे रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे हे फुफ्फुसांचं फायब्रॉसिस करतं, हा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट रेमडेसिवीरचा आहे. दुसरं, या रेमडेसिवीरला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये रिनोटॉक्सिक ड्रग म्हटलं जातं, म्हणजे ज्या इंजेक्शनचा किडनींवर परिणाम होतो त्यामध्ये रेमडेसिवीरसुद्धा एक इंजेक्शन आहे. आणि म्हणून ज्या लोकांना किडनीचा आजार असेल किंवा जे डायबिटिक असतील, ज्यांना ब्लड प्रेशर असेल आणि किडनींची नेफ्रोपॅथी, जे किडनींवर या आजारांमुळे ज्यांचा परिणाम झालेला आहे, अशांसाठी तर रेमडेसिवीर इंजेक्शन हे अत्यंत घातक आहे. हे रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी काही इंडिकेशन्स असतात, म्हणजे वैद्यकीय भाषेत आपण असं म्हणतो की ज्या इंजेक्शन्सला आपण कोणकोणत्या पॅरामीटर्स बघितल्यावर दिले पाहिजे, त्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं की पेशंटचं ऑक्सिजनची जी लेवल आहे SpO2, ऑक्सिजन सॅच्युरेशन, हे जर कोविड झाल्यानंतर कमी होत असेल तर आपण त्यांना हे रेमडेसिवीर इंजेक्शन हे आपण देत असतो. त्यानंतर ज्या रुग्णांचा व्हायरल लोड जास्त आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये कोविडचा व्हायरस हा जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याचं आपण ज्या वेळेस RT-PCR जे आपण स्वॅब देतो आणि स्वॅब दिल्यानंतर त्यामध्ये CT व्हॅल्यू काढली जाते. CT व्हॅल्यू म्हणजे किती व्हायरस कितव्या सायकलमध्ये आपल्याला हा व्हायरस भेटला, त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये व्हायरस किती जास्त आहे हे बघितलं जातं. आणि ज्यांच्या शरीरात जास्त व्हायरस आहे त्यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. ज्यांना खूप माइल्ड सिम्टम आहे किंवा अगदी लक्षणच नाही किंवा फार थोडे लक्षणं आहे, फार जास्त त्रास नाही परंतु पॉझिटिव्ह आहे, अशा रुग्णांना पहिलं ड्रग जे दिलं गेलं पाहिजे किंवा पहिलं औषध जे दिलं गेलं पाहिजे ते म्हणजे ओरल टॅबलेट्स. फ्लॅविपिरावीर म्हणून एक अँटीव्हायरल असतं, ज्याला आपल्या सगळ्यांना फॅबीफ्लू म्हणून माहिती आहे, ते त्याचं ब्रँड नेम आहे. तर या फॅबीफ्लू टॅबलेट ही पेशंट्सला दिली गेली पाहिजे. आणि जर फॅबीफ्लू दिल्यानंतर पण पेशंटचे लक्षणं वाढत असतील, पेशंटचे जे पॅरामीटर्स आहे हे जर खालावत असतील तर त्या रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता असते. आज दुर्दैवानं मी असे अनेक लोक बघते की ज्यांच्यामध्ये लक्षणं नाही पण तेसुद्धा रेमडेसिवीर घेण्यासाठीचा आग्रह धरताय. तर मला लोकांना हे सांगायचं आहे, कारण मी स्वतः एक डॉक्टर आहे, मी स्वतः MD मेडिसिन डॉक्टर असल्यामुळे हे इंजेक्शन, हे रेमडेसिवीर जे ड्रग आहे हे काय फार चांगलं ड्रग नाही की आपण सगळ्यांनी फारच मोठ्या प्रमाणात लावण्याचा आग्रह धरावा. मी आपल्या सगळ्यांना, जनतेला या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की जर फार लक्षणं असतील, फार जास्त त्रास जर असेल तरच आपण रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर हा केला पाहिजे. जर लक्षणं नसतील तर आपण रेमडेसिवीर इंजेक्शन लावण्याचा आग्रह कृपया आपण करू नये, कारण हे रेमडेसिवीर इंजेक्शन जर आपण घेतलं तर भविष्यात आपल्या फुफ्फुसांवर, आपल्या किडनींवर सुद्धा त्याचा दुष्परिणाम. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, राहुरी. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.